पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला छेद देत मोसंबी फळपिकाची लागवड करून 400 झाडांपासून तब्बल 11 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले. ही फळबाग तात्यासाहेब ढोकळे यांनी पुरवली असून परिसरातील शेतकरी देखील त्यांच्यामुळे प्रेरित झालेत. शेती करताना योग्य मार्गदर्शन घेतले तर नक्कीच फायदा होतो, त्यामुळे शेतकरी ढोकळे यांनी कृषी जगताचे संचालक आणि शेतकऱ्यांना नेहमीच मोलाचे मार्गदर्शन करणारे रामेश्वर सुसे यांच्या मार्गदर्शनाखाली पिकाला पाणी, खते, फवारणी तसेच निर्यातीसाठी मार्गदर्शन मिळवल्याने यंदाच्या आंबिया बहाराचे 400 झाडापासून 11 लाखांचे उत्पन्न घेतले. यावर्षीच्या बहारातील मोसंबीचा मागील महिन्यातला दर कोसळला असल्याने शेतकरी चिंतेत होता, मात्र बाजारात 30 ते 35 हजार रुपये टनापर्यंत भाव मिळत असल्याने आता शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. इतर शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची काज धरून वेगवेगळे प्रयोग करावेत असे ढोकळे यांनी सांगितले. मागील वर्षी झालेल्या जास्त पावसामुळे बागांवर आलेली जास्तीची नव्हती, त्यामुळे येणारा कमी फुलोरा, यामुळे शेतकरी आधीच कमी फळधारणेमुळे संकटात होते. त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान जास्त झालेल्या पावसाने आणि वातावरणातील आर्द्रतेने तसेच जास्त सूर्यप्रकाश आणि तापमान यामुळे पक्व होणारी फळांचे गळ मोठ्या प्रमाणात होते. त्यातच जूनपासून मोसंबीच्या भावामध्ये कमालीची तफावत आढळून येते. जूनमध्ये साधारणतः हा भाव 20-22 हजाराचा होता, नंतर 15 हजारापर्यंत आला, नंतर परत आता वाढला. ह्या तफावतीमुळे तसेच जास्त पर्जन्यमानामुळे शेतकरी खूप अडचणीत आलेले. अशा वेळेस शेतकरी बंधूंनी यावर्षीसुद्धा जास्त पाऊस झाल्यामुळे आपल्या बागांचे नियोजन हे चांगल्या व्यवस्थित तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून पुढील वर्षी होणारे नुकसान पण टाळावे, ही अशी माझी सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती. दादासाहेब घोडके, MCN News, पैठण.